लास्ट व्हिडिओमध्ये आपण एनर्जी डिस्ट्रीब्युशन बघितलं ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोस्ट आय पे दोन मार्कासाठी खूप वेळा विचारला गेलेला आहे ज्याला म्हटलं तर कंडिशन फॉर ए गेटिंग स्टेडी इंटरपरल्स पॅटर्न ठीक आहे कंडिशन फॉर ए कंडिशन फॉर गेटिंग स्टेडी इंटरपरल्स पॅटर्न स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न ठीक आहे स्टडी इंटरफरन्स पॅटर्न मिळवण्यासाठी स्टडी इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे काय हा वन एम एम चा ब्राईट बँड आहे तसंच वन एम एम चा काय बनलं पाहिजे डार्क बँड आणि बॅक कालच्या का साईडला पण काय असणार वन एम एम चा डार्क बँड त्याच्यानंतर अल्टरनेट काय येणार ब्राईट बँड वन एम एम चा वन एम एमचा परत ब्राईट बॅट हे काय झालं तुमचा स्टेडी इंटरपर पॅटर्न एक एकानंतर एक आणि सेम साईज त्याला म्हणतो पण स्टेडी ठीक आहे त्यासाठी काय काय कंडिशन असणं गरजेचं आहे लाईट शूड बी मोनोक्रोमॅटिक लाईट शूड बी मोनोक्रोमॅटिक तो कसा असला आहे मोनो म्हणजे त्याची वेवलेंथ कशी असलेली सिंगल मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल वेवलेंथ ठीक म्हणजे काय तुमचं सिंगल ठीक है सिंगल वेवलेंथ दूसरा डिस्टेंस बिटवीन टू सोर्सेस डिस्टेंस बिटवीन टू सोर्सेस डिस्टेंस बिटवीन टू सोर्सेस विल बी विल बी स्मॉल ठीक है स्मॉल तीसरा डिस्टेंस बिटवीन Source and screen. Source and screen is large. First large. all, large. Next two waves, two waves travelling with same direction. सेम डायरेक्शन ट्रायल करा टू वेव हैव सेम स्टेट ऑफ पोलरायजेशन सेम स्टेट ऑफ पोलरायजेशन ठीक आहे सिक्स सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन झालं सिक्स काय सेम डायरेक्शन झालं सेम लाल झालं डिस्टरब्युटिव्ह रिसोर्सेस इज बाद हाँ एम्पलीट्यूड एंड फ्रीक्वेंसी ऑफ ए टू वेव्स आर एम्पलीट्यूड एंड फ्रीक्वेंसी ऑफ ए टू वेव्स आर एम्पलीट्यूड एंड फ्रीक्वेंसी ऑफ ए टू वेव्स आर सेम जर वेव्स आती तर अशा जर कंडिशन जर मला मिळत असतील तर मला आहे कन्स्ट्रक्टिव इंटरपलन्स पॅटर्न पण तो कसा भेटणार आहे स्टेडी डिस्ट्रक्टिव इंटरपलन्स पॅटर्न पण तो कसा भेटणार आहे स्टेडी स्टेडी म्हणजेच काय त्यांचा जो लेंथ असणार आहे आणि अल्टरनेट जो काय येणार आहे तो कसा मिळणार आहे आपल्याला सेम लक्षात असू द्या मोनोक्रोमॅटिक म्हणजेच काय सिंगल वेव लेंथ बघा सोर्सेसमधलं डिस्टन्स कसा असणार आहे स्मॉल सोर्स आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स किती असणार आहे लार्ज सेम डायरेक्शनला ट्रॅव्हल केलं पाहिजे सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन असले पाहिजे आणि त्यांचं अँप्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी कसे असलं पाहिजे सेम असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला स्टडी इंटरपरन्स पॅटर्न मिळेल दोन मार्कासाठी मोस्ट आय एम पी क्वेश्चन आहे